पनवेल तालुक्यातील रिटकर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालयात मुख्याध्यापिका भारती श्रीधर नाईक यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला असून 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती झाल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीकरिता त्यांना सदिच्छा व्यक्त केल्या. रयत शिक्षण संस्थेचे श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात भारती श्रीधर नाईक मुख्याध्यापिका या संस्थेच्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती झाल्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ शनिवारी रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, रमेश पाटील, व्ही एस म्हात्रे, रमेश पाटील, संजीवनी म्हात्रे, सुभाष ठाकूर, बी पी म्हात्रे, एच एन पाटील, भालचंद्र भोपी, पी पी माळी, ज्येष्ठ शिक्षिका के एन आतितकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. 740 शाखांचा मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आहे, एक्झिक्युटिव्ह कमिटी सदस्य आहे, यात अध्यक्ष चेअरमन म्हणून अनेकपणे काम बघतायत. त्यात अजित दादा आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, विश्वजित पाटील कमलकर त्या ते आहेत आणि त्यांच्याबरोबर मी तिथं आहे. फक्त 7 लोकांची कमिटी, 11 कॉलेजेस, 43 कॉलेजेस आणि 740 शाळा, तर त्याच्यामध्ये मला 7 लाख स्थान तिथे त्या कमिटीमध्ये मिळालेलं आहे. पत्रकार सुद्धा या इमारतीबद्दल आलो होते, चेअरमन आले होते, पत्रकारसुद्धा या इमारतीच्या उद्घाटन आले होते. तर संस्थेमध्ये आपल्याला मान सन्मान मिळतोय, पण संस्थेपेक्षा आता काही अशा आहेत का 740 शाखापैकी माझं एक साधारणतः 30-40 शाखांवर जास्त प्रेम राहिलं. त्यातल्या पहिल्या 5 शाखांचं पूर्ण प्रेम असेल तर हे रिटकर शाळा म्हणायला काय. जर कमिटी असली व्यवस्थित आणि शिक्षक व्यवस्थित असले तर काम करणार नाही मजा वाटते. आणि नाईक म्हणेन तशा रीतीनं इथे जी परिस्थिती आली त्याच्यावर त्यांनी हे केलं. एका आमचं सांगितलं तुम्हाला की काही जरी असलं आपण कडक शिस्तीने राहिलो की मग आपले सहकार्य शेजारी असतात त्यांना वाटतं फार काम होईल केलं जातं, पण त्याला पर्याय नसतो. कधी कधी आपल्याला शाळेची प्रगती ही जास्त महत्त्वाची, विद्यार्थ्यांची प्रगती ही जास्त महत्त्वाची. मी नाईक मॅडमना मनापासून अधिक शुभेच्छा देत असताना आपले शिक्षण मागाशी मोकाळ्याचा उल्लेख झाला. सुरुवातीच्या काळात मोकाळामध्ये कार्यवाहणारी शिक्षा अशी शिक्षा लोक समजत असत, पण आता रामशेठ ठाकूर साहेब त्या ठिकाणी पोहोचल्यापासून त्या ठिकाणी सुद्धा आपल्या सगळ्या शाळा या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून शिक्षकांना मोकाड्याला घाबरू नका, या ठिकाणी जायला लागेल. थोडी मोठी परीक्षा आहे, मोकाडा नाही त्यावेळेला परीक्षा झाल्या आणि ती परीक्षामध्ये नाईक मॅडम उत्तीर्ण झाल्या आणि म्हणून त्यांना आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्व त्यांना आज सत्याच्या निरोप समारंभाला उपस्थित आहोत. मी नाईक मॅडमला शुभेच्छा देत असताना तुम्ही आता एवढ्या धावपळ करून एवढ्या वर्ष जगला, 30 वर्षाच्या तुम्ही चांगली काढली, पण आता पुढचं जे आयुष्य आहे तुम्ही घरापासून काढणार आणि ते लवकर बाधायला हवा. ते त्या घरात माणूस बसला का तो बसला. आता आम्ही रामशेठ ठाकूर साहेब 71 वर्षाचे आहे, मी 69 वर्षाचा आहे, तुम्ही 58 रिटायर होता. मी आम्हाला अजून तुमच्या व्यक्ती 13 वर्ष आम्ही अजून आहोत तरी जागेवर काम करत आहोत. का करत आहोत माहिती पण आहे आणि आपण सतत जर फिरत असलो तर मला वाटतंय माणसाला आयुष्य नक्की वाटतं. आणि त्यातल्या त्या जर गोरगरिबांची सेवा करण्यावर जर आपण वेळ दिला तर मला वाटते ते अजून त्याच्यापेक्षा चांगलं आहे. म्हणून पुन्हा एकदा नाईक मॅडमना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.